नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक दीपेश म्हात्रे यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली, तसेच महिला बालकल्याण समिती सभापतीपदी रेखा राजन चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी विविध पदाधिकारी, समाजसेवक, कार्यकर्ते यांनी नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि रेखा चौधरी यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली. अन्य पुंडलिकजी म्हात्रे साहेब यांच्या आशीर्वादाने आज या सभापती पदाची धुरा मी सांभाळतोय. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक कामं करायची इच्छा आहे. तरुणाईला जे जे हवं आहे ते या शहरामध्ये करण्याची माझा पुढच्या काळामध्ये मानस असेल. सगळ्यात पहिल्यांदा तर ट्राफिक आणि आरोग्य हे दोन विषय, आणि सगळ्यात मोठा विषय जो आहे या कल्याण डोंबिवली शहराला जो डाग लागला आहे की अस्वच्छ शहर म्हणून या शहराचं नामांकन सगळ्याकडे नाव घेतलं जातं, तर मी आणि माझे सर्व महापौर विनीताताई राणे असतील, सभागृह नेते दशरथ गाडीगावकर साहेब आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक आणि सदस्य हे सगळे आम्ही एकत्र येऊन या शहराचं नाव स्वच्छ शहरांमध्ये कसं घेतलं जाईल आणि येत्या काळामध्ये डोंबिवली शहराला आणि कल्याण शहराला स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.